हे खाली बघ, खाली बघ, खाली बघ. ओहो हे बघ मस्त रे. ओ हो हो हो, मंदिर बघ काय जबरदस्त आहे. गगनबावडा ऑलवेज बेस्ट आहे. श्री दुर्गादेवी टेम्पल कुंजरगिरी, कुंजरगिरी, कुंजरगिरी. भगवान श्री महाविष्णूंचे 6वे चिरंजीवी अवतार म्हणजेच भगवान श्री परशुराम यांच्या सुवास्ते स्थापन केली गेलेली मूर्ती म्हणजेच महादुर्गा परमेश्वरी. हे मंदिर कर्नाटक राज्यातील उडपी शहरामध्ये असून तिथे जवळच भगवान श्री परशुरामांचे देखील मंदिर आहे. हे मंदिर आहे, दुर्गादेवी टेम्पल आहे आणि असा एकदम टॉप व्ह्यूला आहे. असा एकदम म्हणजे हिलवरती आहे आणि काल अंकल म्हणाले की हिलवरती आहे आणि खरंच इकडे एकदम सुंदर आहे. कसं वाटलं? सुंदर, एकदम मस्त निसर्गाचं इथे दिसतं ॲक्च्युली ना. शांत आहे, पीस ऑफ माइंड आहे एकदम, म्हणजे शांत आहे एकदम. जाऊ दे इकडे बघ, आपण एकतरी सेल्फी काढूया. मला वाटतं ते परशुराम मंदिर आहे आणि हे मंदिर आहे ते दुर्गादेवी मंदिर आहे. नंदी स्वतः आपण दुर्गादेवी मंदिरच्या पाया पडलो. हे मंदिर लॉर्ड परशुरामांनी बांधलेलं आहे त्या काळी, म्हणजे विचार करा की किती जुना प्राणप्रतिष्ठा त्यांनी केलेली आहे. ओके, आणि श्रीकृष्ण अवताराच्या अगोदर जे नंदीने अवतार झाला त्या देवीचं मंदिर आहे. आणि मागे बघाल तुम्ही इकडे तिथे ते परशुराम मंदिर. असं आता आपण तरी गेस करतोय सध्या, आता गेलो की कळेलच ना. आपल्याला प्रदीप अंगल घेऊन जाईल. कसं वाटलं तुषार? छान सुंदर, अति प्रसन्न वाटलं, मस्त प्रसन्न शांत एकदम, शांत एकदम. आपण भारी वाटतं इकडं का, हो इथे आला तर त्रास देणारी माकडं नाही आहेत, फक्त जर हातात पिशवी असेल तर आणि तुम्ही त्यांना त्रास देऊ नका, ते पण एक आहे. परशुराम टेम्पल इकडनं मंदिरातनं, दुर्गादेवी मंदिरातनं आपण बाय वॉक पण जाऊ शकतो आणि आता आपलं बाय कार पण जाऊ शकतो. दोन्ही ऑप्शन्स आहेत सगळ्यांना. इधर लेक आहे, इधर लेक पाणी हो अभिषेक केले लेक जायगा. अच्छा, इथे लेक पण आहे आपको इधर से उधर सगळं इधर दिखत. अच्छा, जाते ना गाडी? हा जाते ना, हा रस्ता आहे बाबा, जाते गाडी, जाते गाडी. हे परशुराम मंदिर आहे. हो, म्हणत बंद आहे गेस, आपण बाहेर ना पाया पडूया. तिथे मंदिर आहे, दुर्गा माताचं मंदिर. श्री मधुराचार्यांचा तिथे स्टॅच्यू आहे मोठा आणि समोर आपलं लॉर्ड परशुरामाचं मंदिर आहे. आज आय गेस दुपारी थोडं बंद आहे इथे. आता आपण निघूया, आपल्या नेक्स्ट स्पॉटला जायचं. आता आपल्याला नेक्स्ट स्पॉटला